अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे. ही जर गोष्ट तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर रोज ठेवली तर तुमच्या घरातून गरिबी दारिद्र्य हे कायमचं संपून जाईल. घरामध्ये सुख आनंद जे आहे ते अगदी भरभरून मिळेल. आणि बघा, आपल्या घरामध्ये नकारात्मकता नसतं, आपल्या घरातून इडापिडा जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात. बघा, आपलं घर जे आहे ते आपल्यासाठी सर्वस्व असतं. आपल्या घरातील रोगराई, दुर्भाग्य आणि ज्या पण काही वाईट गोष्टी आहे त्या राहू नये यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या नशिबामध्ये जे पण काही वाईट असेल, वाईट लिहून ठेवलेलं असेल तर ते आपल्यापर्यंत पोहोचूच नाही, यासाठी आपण जर हा उपाय केला तर त्याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. घरामध्ये सुखसमृद्धी नांदण्यासाठी तुम्हाला आज मी जो उपाय सांगणार आहे तो करायचा आहे. सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, तुमच्या दारामध्ये कधी पण कोणी काही मागायला आलं, एखादा भिकारी आला, कोणी काही मागायला आलं तर त्याला असंच जाऊ देऊ नका. मी म्हणत नाही तुम्ही त्याला भरपूर काही द्या, पण तुमच्या यथाशक्तीने जे शक्य असेल ते तुम्ही त्याला देण्याचा प्रयत्न करा. आणि अन्नदान हे तर सर्वश्रेष्ठ दान आहे. अन्नदानामुळे, अन्नदानासारखं सर्वात मोठं दान नाही. अन्नदान केल्यामुळे आपले पितृ जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होतात. आणि समजा एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला आपण जर अन्न दिलं आणि तिने ते अन्न ग्रहण केलं आणि ती व्यक्ती त्यावेळी संतुष्ट बनते आणि आपल्याला मनापासून आशीर्वाद देते. आणि मनापासून जर कोणी आपल्याला आशीर्वाद दिले ना तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होत असतो. आपण समजा पूर्वजन्मी काही पाप केले असतील, कळत नकळतपणे आपल्या हातून काही चुका झाल्या असतील, तर ते पाप आपल्याला धुवून काढण्यासाठी अन्नदान जे आहे ते सगळ्यात श्रेष्ठ मानलं जातं. आणि बघा, खरंच मी पितृपक्ष जेव्हा आपलं पितृपंधरवडा असतो तर त्यावेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं की पितृपक्षामध्ये दान हे केलंच पाहिजे. जेव्हा आपण काही सेवा करतो ना तर त्यावेळेस त्या सेवेचं पूर्ण पुण्यफळ आपल्याला केव्हा मिळतं, जेव्हा आपल्या डोक्यावर पितृदोष नसतो. नाही तर तुम्ही भल्या मोठ्या मोठ्या पूजा करा, यज्ञ करा, पण तुमच्या डोक्यावर जर मोठ्यात मोठा पितृदोष असेल आणि तुम्ही पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय अमुक एक वेळी करत नसाल तर त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून काही उपाय करण्याच्या आधी तुम्ही लक्षात ठेवा, कुठल्या पण दुःखामध्ये सुखामध्ये आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण हे करायचंच असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाजवळ एक दिवा लावायचा आहे. ठीक आहे, रोज संध्याकाळी, संध्याकाळी म्हणजे बघा एक 6:30-7 नंतर तुम्हाला संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो त्यानंतर तुम्हाला रोज संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या बाहेर कोणत्याही दिशेला, असं काही नाही की डाव्या किंवा उजव्या, असं काही नाही आहे, मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या बाहेर रोज तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. जसं आपण दिवाळीला पंती लावतो त्याचप्रमाणे, फक्त लक्षात ठेवा या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेलच वापरायचं आहे. काही तिळाचं चालेल का वगैरे तर नाही, प्लीज मी विनंती करून आत्ताच सांगते, त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेलच टाकायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा दिवा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कोणत्याही दिशेला, जिथे जागा असेल व्यवस्थित तिथे तुम्ही लावू शकता. आणि बऱ्यापैकी थोडं जास्त तेल टाकत जा, कारण काय, जेवढा तो दिवा जास्त वेळ तेवत राहील तेवढा त्याचा जास्त प्रभाव पडत जाईल. आणि बघा, मोहरीच्या तेलामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची खूप ताकद असते, म्हणून आपल्या घराचा जो उंबरठा आहे तिथूनच नकारात्मकता बाहेर ये जा करत असते. तर त्यामुळे लक्षात ठेवा, मोहरीच्या तेलाचा असा दिवा लावल्यामुळे, आणि बघा दिवा जो असतो तो एक प्रकाशाचं जाणीव करून देतो. कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो, तर त्यामुळे असा जर दिवा तुम्ही तुमच्या दारामध्ये लावला तर आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता येणार नाही, घरातली इडापिडा ही बाहेर फेकली जाईल आणि आपलं घर जे आहे ते प्रकाशाने आनंदाने भरभरून निघेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, आता दिवा लावतोय तर मला प्रश्न येऊ शकतात की ताई त्या दिव्याचं नंतर काय करायचं वगैरे. बघा, त्याच्यातले वात राख वगैरे काही उरली असेल, तेल उरलं असेल, तर ते तुम्ही एखाद्या झाडाजवळ जाऊन टाकू शकतात. पिंपळाचं झाड असेल तुमच्या घराजवळ, अतिउत्तम, त्या झाडा पिंपळाच्या झाडाजवळ टाका. नाहीतर दुसऱ्या इतर कुठल्याही झाडाजवळ टाकलं तरी चालेल, फक्त तुळशीजवळ तुम्हाला टाकायचं नाही आहे. ठीक आहे, आणि बाकी बघा, तुम्ही तो दिवा आहे ना मातीचा लावू शकता, तुम्ही तुमचा पितळाचा लावू शकता, स्टीलचा लावू शकतात, काही चालेल, हरकत नाही. तोच दिवा परत स्वच्छ करून तुम्हाला दुसऱ्या दिवशी लावायचा आहे. आणि बघा, हा उपाय जो आहे हा अतिशय प्रभावी उपाय आहे. आपण बघा, दिवाळीला लक्ष्मीपूजन असतं, माता लक्ष्मीचा तो दिवस असतो, माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी दिवा लावत असतो. असंच रोज एकच दिवा तुम्ही जर तुमच्या घराजवळ लावला, बघा तुळशीला तर दिवा मी सांगतच असते, मी स्वतःसुद्धा रोज तुळशीजवळ दिवा लावत असते, त्याचप्रकारे एक दिवा तुम्हाला अजून तुमच्या घराच्या बाहेर लावायचा आहे. बघा, मुख्य दरवाजाजवळ आपण हा दिवा लावल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप काही बदलू शकतं, खूप काही चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतील.
आणि तुम्ही लावायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही लावाल ना, हळूहळू 15 दिवस, 1 महिन्याने, 1.5 महिन्याने तुम्हाला त्याचे अनुभव, आणि ती जेव्हा तुम्हाला सवय लागेल ना, एखाद्या दिवशी समजा काही कारणामुळे तुम्हाला जमलं नाही, विसरून गेले, तर त्या दिवशी तुम्हाला स्वतःला काहीतरी विसरल्यासारखं किंवा काहीतरी राहून गेलं आहे आज असं जाणवेल. आणि समजा स्त्रियांना मासिक धर्म वगैरे असेल, तर त्या दिवशी घरातल्या पुरुष, मुलं, मुली कोणीही लावलं तरीही चालेल, असं काही नाही, रोज स्त्रीनेच लावला पाहिजे. आपण सगळे घरामध्ये राहतो, घर हे आपल्या सगळ्यांचं आहे, तर त्यामुळे त्या घरामध्ये सुख राहावं यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून हा उपाय घरातले कोणीही करू शकता असं काही नाही, फक्त स्त्रीनेच केला पाहिजे. पण हा दिवा तुम्ही लावायला सुरुवात करा, 100% तुम्हाला त्याचे चांगले अनुभव जे आहेत ते अनुभवायला मिळतील. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत शिव स्वामी समर्थ.